<coughs> आकाशवाणी नागपूर हे आपल्याला ठळक बातम्या देत कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या अंतर्गत काल एका दिवसात दोन कोटी पन्नास लाखांहून अधिक लशींच्या मात्रा देण्यात आल्या याद्वारे देशानं एक ऐतिहासिक टप्पा गाठला असून नवा विक्रम प्रस्थापित केल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे पेट्रोलियम उत्पादनांचा समावेश तुर्तास वस्तू आणि सेवा कराअंतर्गत न करण्याचा निर्णय काल वस्तू आणि सेवा कर परिषदेनं घेतला या यासंदर्भात वस्तू आणि सेवा कराविषयक परिषदेच्या बैठकीत चर्चा झाली पण अनेक सदस्य पेट्रोलियम उत्पादनांचा समावेश वस्तू आणि सेवा कराअंतर्गत करण्याबाबत सहमत नाहीत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं कर्करोगावरील हो उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांवरील वस्तू आणि सेवा कर बारा टक्क्यांवरून कमी करून पाच टक्के करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे तसंच लहान मुलांसाठी वापरल्या जाणाऱ्या दोन प्रकारच्या औषधांवर जीएसटी माफ करण्यात आला आहे कोविड उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांवरील जीएसटीची सवलत येत्या एकतीस डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे तसंच दिव्यांगांसाठीच्या वाहनांवरचा जीएसटी कमी करून पाच चक्के करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेनं घेतला आहे सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या अतिमहत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा व्यवस्था हाताळणाऱ्या पथकात आता महिलांचाही समावेश असेल सीआरपीएफ जवानांना व्हीआयपींच्या सुरक्षेचं वेगळं प्रशिक्षण दिलं जातं आतापर्यंत प्रशिक्षण महिलांना दिलं जात नव्हतं मात्र आता महिलांसाठी देखील हे क्षेत्र खुलं करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला महिलांच्या पहिल्या तुकडीचं प्रशिक्षण सुरू होणार असून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना अतिमहत्वाच्या सुरक्षेसाठी तैनात केलं कोविड राज्यात काल तीन हजार पाचशे त्र्याऐंशी नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या पासष्ट लाख पंधरा हजार एकशे अकरा झाली काल चार हजार चारशे दहा रुग्ण बरे झाले राज्यात आतापर्यंत त्रेसष्ट लाख चोवीस हजार सातशे वीस रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून मुक्त झाले असून कोविड मुक्तीचा दर सत्याण्णव पूर्णांक शून्य आठ शतांश टक्के इतका झाला आहे आयकर विभागानं काल माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर इथल्या निवासस्थानी आणि वर्धा मार्गावरच्या हॉटेलवर एकाच वेळी छापे टाकले आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काही दिवसांपूर्वी अंमलबजावणी संचालनालयानंही त्यांच्या निवासस्थानांवर छापे टाकले होते ईडीनं याप्रकरणी देशमुख यांना आतापर्यंत वेळा चौकशीसाठी हजर राहायला सांगितलं आहे पण ते एकदाही हजर झालेले नाही कोरोनाशी संबंधित योग्य माहिती आणि मदतीसाठी राज्याच्या शून्य दो दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार या मदत क्रमांकावर संपर्क साधला जाऊ शकतो याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार आकाशवाणी नागपूर आपल्याला ठळक बातम्या देत आहे कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या अंतर्गत काल एका दिवसात दोन कोटी पन्नास लाखांहून अधिक लशींच्या मात्रा देण्यात आल्या याद्वारे देशाने एक ऐतिहासिक टप्पा गाठला असून नवा विक्रम प्रस्थापित केल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे पेट्रोलियम उत्पादनांचा समावेश तुर्तास वस्तू आणि सेवा कराअंतर्गत न करण्याचा निर्णय काल वस्तू आणि सेवा सवाकर घेतला आहे या यासंदर्भात वस्तू आणि सेवा कराविषयक परिषदेच्या बैठकीत चर्चा झाली पण अनेक सदस्य पेट्रोलियम उत्पादनांचा समावेश वस्तू आणि सेवा कराअंतर्गत करण्याबाबत सहमत नाहीत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केलं कर्करोगावरील हो उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांवरील वस्तू आणि सेवा कर बारा टक्क्यांवरून कमी करून पाच टक्के करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे तसंच लहान मुलांसाठी वापरल्या जाणाऱ्या दोन प्रकारच्या औषधांवर जीएसटी माफ करण्यात आला आहे कोविड उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांवरील जीएसटीची सवलत येत्या एकतीस डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे तसंच दिव्यांगांसाठीच्या वाहनांवरचा जीएसटी कमी करून पाच टक्के करण्याचा निर्णय जीएसटी परिषदेनं घेतला आहे सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अतिमहत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा व्यवस्था हाताळणाऱ्या पथकात आता महिलांचाही समावेश असेल सीआरपीएफ जवानांना पींच्या सुरक्षेचं वेगळं प्रशिक्षण दिलं जातं आतापर्यंत प्रशिक्षण महिलांना दिलं जात नव्हतं मात्र आता महिलांसाठी देखील हे क्षेत्र खुलं करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे महिलांच्या पहिल्या तुकडीचं प्रशिक्षण सुरू होणार असून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना अतिमहत्वाच्या सुरक्षेसाठी तैनात केलं जाणार आहे राज्यात काल तीन हजार पाचशे त्र्याऐंशी नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या पासष्ट लाख पंधरा हजार एकशे अकरा झाली काल चार हजार चारशे दहा रुग्ण बरे झाले राज्यात आतापर्यंत त्रेसष्ट लाख चोवीस हजार सातशे वीस रुग्ण कोरोना विषाणूच्या संसर्गातून मुक्त झाले असून कोविड मुक्तीचा दर सत्त्याण्णव पूर्णांक शून्य आठ शतांश टक्के इतका झाला आहे आयकर विभागानं काल माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर इथल्या निवासस्थानी आणि वर्धा मार्गावरच्या हॉटेलवर एकाच वेळी छापे टाकले आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काही दिवसांपूर्वी अंमलबजावणी संचालनालयानंही त्यांच्या निवासस्थानांवर छापे टाकले होते ईडीनं या प्रकरणी देशमुख यांना आतापर्यंत वेळा चौकशीसाठी हजर राहायला सांगितलं आहे पण ते एकदाही हजर झालेले नाही कोरोनाशी संबंधित योग्य माहिती आणि मदतीसाठी राज्याच्या शून्य दो, दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार या मदत क्रमांकावर संपर्क साधला जाऊ शकतो याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार